नमस्कार, मी दीपक शिंदे. मी अश्विनी पवार. तुम्हा सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सध्या इटलीमधील जिनोवा या शहरात राहत आहोत. इटलीमध्ये कोरोना व्हायरस आउटब्रेकच्या बातम्या तुम्ही नक्की सर्वांनी बघितल्या असतील, आणि त्या संदर्भात तुम्ही जे सर्व आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात, कॉल, मेसेजेसद्वारे, इतर सोशल मीडिया हँडल्सद्वारे आमची चौकशी करत आहात, आमची खुशाली विचारत आहात, त्या संदर्भात आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. आम्ही ठीक आहोत, सुखरूप आहोत, जास्तीत जास्त स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. दिनांक 8 मार्च रोजी संपूर्ण इटली हा देश रेड अलर्टवर ठेवण्यात आला. इटालियन गव्हर्नमेंटने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बरेच नियम बनवले आहे. नियमांअंतर्गत घराबाहेर निघणे हे बंधनकारक आहे. बाहेर बघायला गेलं तर सर्व काही बंद आहे. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, फॅक्टरीज सर्वच बंद आहे. सुपर मार्केट्स, फार्मसी आणि काही इसेन्शियल सर्व्हिसेस वगळता संपूर्ण देश हा बंद आहे. गेले 3 आठवड्यांपासून आम्ही देखील घरातच आहे. कदाचित 3 आठवड्यात आम्ही एकदाच बाहेर गेलो आहे. तिथे जाण्यासाठी देखील आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतो आहे, जसं की मास्क आणि ग्लव्सचा वापर करतो आहे. सुपर मार्केटमध्ये आत एका वेळेस फक्त 5 ते 6 लोकांनाच आतमध्ये घेतलं जातं, आणि जे लोक बाहेर थांबतात ते देखील एकमेकांपासून 2 ते 3 मीटरच्या अंतरावर उभं राहण्याचा हा नियम फॉलो करत आहे. अवैधरित्या कोणी बाहेर फिरताना दिसलं तर गव्हर्नमेंट त्यांच्यावर फाईन आकारत आहे किंवा योग्य प्रकारची शिक्षा त्यांना सुनावत आहे. तर भारताची जी परिस्थिती आहे, 3 आठवड्याआधी इटलीची एक्झॅक्ट सेम परिस्थिती होती, आणि या 3 आठवड्यात आपण सर्वांनी बघितलं की इटलीला किती बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या देशाने या बिकट परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडावं, तर एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या नेत्यांनी, आपल्या गव्हर्नमेंटने जे नियम आखून दिलेले आहे त्यांचा पालन करा. एक सुजाण नागरिक म्हणून घरात राहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवू नका. कोणताही व्हॉट्सॲप मेसेज किंवा इतर सोशल मीडिया हँडल्सवर येणारा मेसेजेस, एखादा व्हिडिओ हा ट्रस्टेड सोर्सकडूनच आला आहे का याची पूर्णपणे खात्री करून घेतल्यानंतरच तो पुढे फॉरवर्ड करा. कोरोना व्हायरस हा असा विषाणू आहे की जो कोणत्याही माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा कपड्यांवरून, क्रेडिट कार्ड, नोटा या बऱ्याच माध्यमांद्वारे तो आपल्याला इन्फेक्शन देऊ शकतो. आणि त्याच्यावर सर्वात महत्त्वाचा एकमेव आणि बेस्ट उपाय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. ही टर्म तुम्ही नक्की ऐकली असेल. त्याचा अर्थ जास्तीत जास्त जितकं शक्य आहे तितकं बाहेरच्या व्यक्ती आणि वस्तूंपासून स्वतःला दूर करणे. आणि याच्यासाठी आपण जे करू शकतो ते म्हणजे आपल्या घरात सुखरूप राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आवाहन करतो की घरात राहा, आपल्या आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी, जसं की भाजीपाला वगैरे घेण्यासाठी आणि औषधे घेण्यासाठी, दोनच कारणासाठी बाहेर पडा. आणि मग जसं इटालियन्स म्हणतात, आंध्रा तुत्तो बेने, सर्व काही ठीक होईल. नमस्कार.